मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सेकंड CM म्हणून भूमिका वठवणारे, स्वतःला किंग मेकर म्हणून घेणारे गिरीश महाजन यांनी जे आता राज ठाकरे संदर्भात वक्तव्य केलं, म्हणजे असं वाटते की बुडत्या जहाज आपलं बुडतंय आहे आणि आता त्यांना राज ठाकरेचा मनसेचा पुळका आला आहे असं त्यांच्या वक्तव्यातून जाणवते. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी जे वक्तव्य केलं हे आता येणाऱ्या काळामध्ये ज्या मागील या 2-3 महिन्यात राज्यामध्ये घडामोडी झाल्या, जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे सेक्युलर पक्ष आणि जे शिवसेना जे अतिशय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाल आक्रमक विचारसरणीची असलेली पक्ष संघटना यांनी थोडेसे आपली जी कडवी धर्मवादी मांडणी बाजूला सारून एक या दोन्ही पक्षाच्या समितीरी पक्षाशी हातमिळणी करून सरकारमध्ये बसले, त्यामुळे जे कडवे हिंदुत्वपणा कुठेतरी माघारला आहे याची जाणीव राज ठाकरेंना आली. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे अतिशय कडवी हिंदुत्ववादाची भूमिका घेण्याच्या मूळमध्ये राहतील असा विचार भाजपाला आला. आणि भाजपी हे धर्मांध जातीवादी पक्ष आहे, त्यासोबत आता शिवसेनेला बाजूला सारून मनसेला सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये मोठ बांधायची असं प्लॅनिंग भाजपामध्ये आहे, त्यामुळे गिरीश महाजन यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं असं मला वाटते. परंतु त्यांनी कितीही असे युतीचे आराखडे जरी बांधले तरी त्यांचे स्वप्न ही महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर विचारसरणीची जनता त्यांचे स्वप्न कधी पूर्ण करू शकणार नाही, ही बाब तुम्हाला या निमित्तानं खास करून मी नमूद करावं असं वाटतं.